आज तुम्हाला सगळ्यांना बोलवण्याचं कारण असं की लॉकडाऊनच्या काळात खरं म्हणजे आम्ही रिलीज करणार होतो, पण योग्य मुहूर्त मला असं वाटतं की देवानेच आम्हाला आत्ता दिला आणि मी आणि माझे सहकारी संदीपजी देशपांडे आम्ही दोघांनी एक चित्रपट प्रस्तुत केला आहे आणि माझे मित्र अमोल कांगणे जे निर्माते आहे यांनी त्याची निर्मिती केली. त्या चित्रपटाचं पोस्टरचं अनावरण आज आम्हाला करायचं होतं. त्या चित्रपटाची रिलीज डेट, तो चित्रपट प्रदर्शित होते संपूर्ण भारतात 3 मे रोजी तो चित्रपट प्रदर्शित होईल. तर सर्वप्रथम मी संदीपजी अमोलजी आम्ही पहिला ते पोस्टर तुमच्यासमोर दाखवतो, त्याच्यानंतर तुमच्या प्रश्नांची उत्तरं आम्ही सगळेच देऊ. करूया आपण. चित्रपटाचं नाव आहे भोंगा. संदीप जी इथे मागे ठेव, मागे लावून ठेव सगळे. आम्हाला धन्यवाद. पहिले काय बोलायचं तर बोल ना. आपल्याला माहीत असेल तर 2 एप्रिलला जी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची गुढी पाडव्याची सभा झाली, त्यानंतर भोंगा हा विषय सातत्याने सन्माननीय राजसाहेबांनी प्रत्येक भाषणामध्ये मांडला आणि महाराष्ट्राचं नाही तर देशाचं वातावरण या विषयाने ढवळून निघालं आणि सन्माननीय राजसाहेबांचं वाक्य होतं की भोंगा हा धार्मिक नाही तर सामाजिक समस्या आहे. आणि याच एका वाक्याच्या आजूबाजूनी भाष्य करणारा हा चित्रपट आहे आणि याच समस्येवर पूर्ण चित्रपटामध्ये अतिशय उत्तम पद्धतीने अतिशय सुंदर पद्धतीने भाष्य केलं गेलेलं आहे. त्यामुळे हा विचार सगळ्यांपर्यंत पोचला पाहिजे या उद्देशाने अमय कोपकर, मी, आमचे निर्माते अमोलजी, आम्ही सगळ्यांनी विचार केला की हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याचं हे एक प्रभावी माध्यम असू शकेल. त्यामुळे 3 मेला हा चित्रपट आम्ही सगळ्या थिएटर्समध्ये प्रदर्शित करतोय. तर आपल्या माध्यमातून प्रेक्षकांना विनंती करीन, काही लोकांचे समज गैरसमज जरी असले तरी मला असं वाटतं या चित्रपटाच्या माध्यमातून ते दूर होण्याचा प्रयत्न आमचा राहील. तर आपल्या माध्यमातून विनंती करीन की सर्वांनी हा चित्रपट बघावा आणि नेमका काय विषय आहे तो समजून घ्या. या चित्रपट निर्मितीचा कालखंड
कालखंड कुठला आहे, म्हणजे राज ठाकरे यांनी भूमिका घेतल्यानंतर हा चित्रपट तयार झालेला आहे की चित्रपटावरनं राज ठाकरेंनी भूमिका घेतली? हा चित्रपट 2018 ला तयार झालेला आहे आणि मला असं वाटतं त्यावेळेला कोरोना काळामुळे हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही. तुम्ही माफ करा, तुम्ही 2018 ला तयार झालेला चित्रपट आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला माहिती असेल तर कोरोनाचा पूर्ण संपूर्ण काळ लागू झाला, चालू झाला, त्यामुळे हा चित्रपट प्रदर्शित करता आला नाही. म्हणून तो आता 3 मेला आम्ही हा चित्रपट प्रदर्शित करतोय. नमस्कार, मी अमोल कागणे, चित्रपटाचे दिग्दर्शक, नॅशनल अवॉर्ड विनर शिवाजी लोटण पाटील आहे, ज्यांना 2 टाइम नॅशनल अवॉर्ड मिळालेला आहे. आणि सिनेमामध्ये स्टारकास्ट जी आहे ती संपूर्ण नवीन स्टारकास्ट आहे बऱ्यापैकी. त्याच्यामध्ये श्रीपाद जोशी, कपिल कुद्दूसकर, दीप्ती धोत्रे, मी स्वतः आहे अमोल कागणे, त्याच्यानंतर अशी बरीच वेगवेगळी स्टारकास्ट आहे सिनेमामध्ये. सिनेमाला 2018 नॅशनल अवॉर्ड पण मिळालेला आहे, म्हणजे 2019 नॅशनल अवॉर्ड मिळाला. सिनेमा 2018 झालेला आहे. राष्ट्रपती पुरस्कारानंतर महाराष्ट्र शासनाचे जवळपास 9 पुरस्कार मिळालेत या सिनेमाला. बेस्ट फिल्म, बेस्ट स्क्रीन प्ले, बेस्ट डायलॉग, बेस्ट स्टोरी, बेस्ट बॅकग्राऊंड म्युझिक आणि आत्ताच नुकत्याच झालेल्या लास्ट वीकमधल्या मराठी फिल्मफेअर अवॉर्डमध्ये बेस्ट फिल्म क्रिटिक्सचा फिल्मफेअर अवॉर्ड मिळालेला आहे फिल्मला. आम्ही हा सिनेमा सप्टेंबरमध्ये 6 महिन्यापूर्वी रिलीज करणार होतो. माझं नामे सरांचं कंटिन्यू बोलणं पण चालू होतं त्याच्यावरती, पण काही कारणामुळे कोरोना आल्यामुळे आमचे थिएटर्सचे इश्यूज झाले, नंतर थिएटर्स बंद झाले. सो आम्ही तो नंतर पुढे रिलीज करायचा ठरवला आणि साहेबांनी जसं सांगितलं, आमे सरांनी आणि राज साहेबांनी, सो तसं आम्ही आत्ता हा सिनेमा आत्ता रिलीज करायचा विचार करतोय. पण अमोलजी, तुम्ही सुरुवातीपासूनच अभय कोकरांबरोबर संपर्कात होता की हा सिनेमा तयार झाला, नंतर हा काही नॅशनल अवॉर्ड मिळाला, त्याच्यानंतर तुम्ही त्यांच्याकडे? नाही, माझी आणि आम्ही सरांची जी भेट आहे ही 2019 झाली. आमचा सिनेमा तेव्हा 2018 बनून रेडी होता, आम्हाला नॅशनल अवॉर्ड मिळाला होता. त्याच्यानंतर हा एक सिनेमा आणि आम्ही अजून लंडन एव्हीके एंटरटेनमेंट, आम्ही अजून 2 सिनेमे अमोल कागणे फिल्म्स आणि एव्हीके एंटरटेनमेंट, आम्ही अजून 3 फिल्म्स करतोय, त्यातली एक. येस, आता आमचं नेक्स्ट वीकमध्येच आम्ही म्हणजे लंडनमध्ये चाललोय. 10 मेचा विषय फक्त लक्षात घ्या, भोंगा जो विषय, भोंगाचे नाव आहे. जसं आता संदीपजी म्हणाले की विषय हा धार्मिक नाही आहे, सामाजिक आहे. काय होतं आहे की काही लोकांमध्ये, राजकीय पक्षांच्या लोकांकडनं, पदाधिकाऱ्यांकडनं एक चुकीचा मेसेज मुस्लिम समाजामध्ये पसरवला जातो आहे की राजकारण मुस्लिम विरोधी विषय घेतात, मुळीच नाही. जेव्हा तुम्ही चित्रपट बघाल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की हा विषय नक्की काय आहे, नक्की राजकारण्यांचं म्हणणं काय आहे. म्हणून तिथे खाली लाईन दिलेली आहे की हा धार्मिक नव्हे, सामाजिक. त्यामुळे भोंगा हा विषय कुठल्याही धर्माविरुद्ध नाही आहे, धर्माचा नाही आहे, हा विषय सामाजिक आहे. मी आणि संदीपजींनी राजसाहेबांची परवानगी घेऊनच आम्ही हा चित्रपट प्रदर्शित करायचं ठरवलं. जेव्हा तुम्ही हा चित्रपट बघाल तेव्हा मुळात आमचा हेतू काय आहे की जेव्हा आपण हा चित्रपट बघू तेव्हा नक्की राजसाहेबांचं म्हणणं काय आहे किंवा पक्षाचं म्हणणं काय हे तुम्हाला नक्की कळेल. प्रत्येक निर्मात्याची एक इच्छा असते ना की दिवाळीमध्ये माझा चित्रपट रिलीज व्हावा, कोणी तिथे आसपास नसावं. ते एक निर्मात्यामुळे आम्हाला असं वाटलं की 3 मे तारीख योग्य आहे आणि अक्षय तृतीया पण आहे त्या दिवशी. हा, आणि खरं म्हणजे तुम्ही सगळ्यांनी संदीप देशपांडेंचं अभिनंदन करा, त्यांचा निर्माता म्हणून या क्षेत्रामध्ये पदार्पण झालेलं आहे. नाही, आधीपासून माहिती आहे, सतत त्यांचं सहकार्य असतं ना चित्रपट सेनेला. प्रश्न काही अर्थ नाही. एक मूवी जो आहे 2018 बनी हुई है, अभी OTT प्लॅटफॉर्म पे भी अवेलेबल है. जो मुद्दा है वो मुद्दे पे भाष्य करने वाली ये मूवी है. तो बहुत लोगों को ये कहना था कि भाई ये धार्मिक विषय है, तो हम इस मूवी के माध्यम से ये भी लोग जान जाएंगे कि ये धार्मिक नहीं, सामाजिक मुद्दा है. मूवी को रिलीज करने के लिए मुद्दा नहीं, इतने छोटे राज साहब को मत बनाइए आप. सवाल पूछते समय थोड़ा ध्यान रखिए इस बात का.
ये मेरी आपसे विनंती है सर जी, एक बार सवाल है कि 3 मई को ही क्यों, 3 मई को आपने अल्टीमेट दिया था कि मस्जिद से स्पीकर हटा देने के, 3 मई को ही पिक्चर रिलीज क्यों करें? अक्षय तृतीया है, हिंदुओं में बहुत पवित्र दिन माना जाता है अक्षय तृतीया का दिन। सभी जी फिल्म के बारे में थोड़ा सा विस्तार से हिंदी में बता दीजिए, ये फिल्म क्या बताने की कोशिश है, क्या संदेश दे रही? देखिए जो मुद्दा बार बार राज साहब दोहरा रहे हैं कि भोंगा लाउड स्पीकर ये जो समस्या है ये धार्मिक नहीं है, सामाजिक है, और इसी पूरे विषय पे भाष्य करने वाली ये मूवी है। और राज साहब के माध्यम से बात लोगों को पता चल रही है, मूवी के माध्यम से भी बात ये लोगों तक पहुंचे, इसके लिए ये प्रयास हम लोग कर रहे हैं। आप पूरी पिक्चर देखेंगे तो आपको पता चल जाएगा, अभी सभी मैं अभी बोलूंगा तो कोई देखेगा नहीं। संदीप 2 घंटे की पूरी काही दिवस सातत्याने हा मुद्दा चर्चेत आहे आणि या संदर्भामध्ये गृह विभागाने बैठका सुद्धा घेतलेल्या। आकाशी माहिती मिळते की जवळपास 70% लोकांनी किंवा मशिदींमध्ये जे अनधिकृत भोंगे आहेत ते काढून टाकण्यात आले, अनेकांनी परवानगी मागितलेली आहे। हा जर मुळात मला आहे ना उद्देश साध्य होत असेल तर मग 3 तारखेनंतर नेमकं काय होणार? मुळात विषय असा आहे की तुम्ही जे सांगताय 70% आहे त्या माहितीचा स्रोत काय आहे कोणीच सांगत नाही। शेवटची माहिती ऑथेंटिकेट आहे की नाही हे त्याच्या स्त्रोतवरनं आपल्याला कळतं, ह्याचं स्त्रोत काय? हा सूत्र नावाचा माणूस जो कोण आहे मीडियामध्ये वावरतोय, हा सूत्र कोण आहे आणि त्याची क्रेडिबिलिटी किती आहे त्याच्यावर म्हणण्यासाठी या गोष्टी निर्णयापर्यंत येऊ शकतो। जोपर्यंत पोलिसांकडनं ऑथेंटिकेट माहिती प्रसिद्ध केली जात नाही तोपर्यंत या सूत्र या व्यक्तीवर किती विश्वास ठेवायचा, कारण त्या सूत्र नावाच्या व्यक्तीच्या आतापर्यंत बऱ्याचशा बातम्या खोट्या पण निघालेल्या आहेत, त्यामुळे त्याच्यावर कितपत विश्वास ठेवायचा हा ही एक विषय आहे। नाही मुळात उद्देश साध्य झालाय की नाही हे एकदा आपण तपासून घेऊया आणि मग त्याच्यावर भाष्य करूया। काँग्रेस प्रेसिडेंट नाना पटोले यांनी काय की एमएलएस और राज ठाकरे साहब माहौल बिगाड़ना चाहते हैं, उनके राज ठाकरे साहब के ऊपर एफआईआर दर्ज होनी चाहिए। देखिए नाना पटोले को बोल दीजिए कि गली में उनका नागपुर का जो गली है ना वहाँ भी एक सभा लेंगे तो भी बहुत हो गया कांग्रेस के लिए, उतनी भी कांग्रेस की ताकत नहीं है। जीत के आए हैं राष्ट्रवादी की वजह से आए हैं तो ठीक है, बाकी उनकी ताकत अभी बची नहीं है कि हमसे बात करें। सरकार में अगर एफआईआर दर्ज करते हैं तो? देखिए हमारे ऊपर 100 के ऊपर FIR है ऑलरेडी राज साहब के ऊपर, उससे और एक FIR बढ़ जाएगी तो उससे कोई फर्क नहीं पड़ता है। आपने भालू को देखा है ना, भालू के आंग के ऊपर जितने बाल होते हैं उससे ज़्यादा केसेस हमारे ऊपर है, हम एक आध बाल बढ़ जाए गिर जाए हमको फर्क नहीं पड़ता है। संदीप जी कल गृह मंत्री ने कहा कि ऑल पार्टी मीटिंग बुलाकर उसके बाद ही लाउडस्पीकर की गाइडलाइन जो जारी की जाएगी, MNS को बुलाने और खासतौर से राज ठाकरे को बुलाने की भी बात उन्होंने कही है, क्या उस बैठक में आपकी पार्टी के अध्यक्ष शामिल होंगे? देखिए अभी तक तो हमको कोई ऐसा निमंत्रण मिला नहीं है, जिस दिन निमंत्रण मिलेगा उस दिन उसके ऊपर उचित फैसला राज साहब करेंगे। लेकिन जो राज साहब की जो रैली होने वाली है औरंगाबाद में 3 तारीख के दिन उसको लेकर NCP के नेता ही आपत्ति जता रहे हैं कि ये रैली नहीं होनी चाहिए। देखिए ऐसा है, कई संगठनों ने भी वहाँ पर विरोध, देखिए ऐसा है प्रकाश अंबेडकर साहब की संगठना हो या कुछ 5-6 संगठना है जो शिवसेना और राष्ट्रवादी की भी टीम है उनको आगे करके विरोध करने का काम किया जा रहा है, लेकिन संविधान ने हमको दिया हुआ अधिकार है, हम अपने विचार रखने के लिए हमें कोई रोक नहीं सकता और हम हमारे विचार रखेंगे। अजूनपर्यंत आम्हाला औपचारिकरित्या असं कुठलं निमंत्रण मिळालं नाही, ज्याला निमंत्रण मिळेल त्याच्यावर योग्य तो निर्णय राज्यात घेतील, नंबर एक। दुसरा मुद्दा जो तुम्ही सभेचा सांगितलं की अनेकांनी विरोध केलाय, असल्या विरोधाला आम्ही भीक घालत नाही, लोकशाहीने आम्हाला आमचे विचार मांडण्याचा अधिकार दिलाय आणि तो आमचा अधिकार आहे आणि आम्ही आमचे विचार मांडणार। ठाण्यामध्ये बघितलं होतं की 2 दिवस पुढे ढकलावी लागलेली होती उत्तर सभा झाली नव्हती,
ने अजून आमचे तिथले जे नेते आहेत सन्माननीय दिलीप धोत्रे आमचे सुमित खांबेकर त्यांची पोलीस प्रशासनाची चर्चा चालू आहे अजून काही कुठला निर्णय झालेला नाही सभेसाठी परवानगीचं काय सभेच्या परवानगीचं काय स्टेटस आहे आम्ही अर्ज दिलेला आहे आता पोलिसांनी परवानगी द्यायची बाकी आहे ते देतील शिवसेना का देखिए ऐसा है शिवसेना की स्थिति ऐसी है आपको मराठी आता है तो मैं हिंदी मराठी इकड़े आड़ तिकड़े भी ऐसी उनकी स्थिति है ना हिंदुत्व ले सकते हैं ना हिंदुत्व छोड़ सकते हैं ना हमसे पंगा ले सकते हैं ना हमें छोड़ सकते हैं उनकी स्थिति खराब है उनको समझ में नहीं आ रहा है उनके पैरों के नीचे से जमीन खिसक गई है इसीलिए इस प्रकार के बयान आते हैं आप ज़्यादा सीरियस और संजय राउत साहब को मैं आपको फिर एक बार बताता हूँ उनकी मानसिक स्थिति ठीक नहीं है मेरी सभी पत्रकारों से विनती है कि रोज सुबह जो आप उनके पास जाते हो आप मत जाया कीजिए उनकी दिन ब दिन परिस्थिति बिगड़ती जा रही है और आगे कभी अर्थरोड जाएंगे पता नहीं है ऐसे स्थिति में वो है तो मेरी आपसे विनती है कि जो सुबह आप तकलीफ देने जा रहे हो मत जाइए और ये राष्ट्रवादी का जो भोंगा है ये राष्ट्रवादी का भोंगा राष्ट्रवादी का प्रवक्ता सामना के बाहर खड़े होके मन से को ना कुछ समझाए राज साहब के बारे में बोलने की उनकी अभी तक इतनी औकात नहीं है ठीक है संजय राउत नंबर भाड्याने जागा बघता अर्थरोडला